बरोबर आहे, कारण अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या दौऱ्याच्या निमित्ताने बाहेर पडलेले आहेत आणि अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या सभा होतात। मधल्या काळामध्ये कोरोनाचं संकट कमी होत असल्यामुळे सगळ्यांनी त्या गोष्टीचा विचार केला आणि आपापल्या परीने ते कामाला लागले, परंतु याला कुठेतरी सर्व पक्ष प्रमुख पक्षांना एकत्र बैठक घेऊन त्यांना सांगावं लागेल, तिथं पण काहीतरी नियमावली करावी लागेल। जर राजकीय पक्षांना नियमावली नाही आणि बाकीच्या मात्र वेगवेगळ्या सणांना वेगवेगळ्या जयंत्यांना वेगवेगळ्या पुण्यतिथींना त्या ठिकाणी बंधन आणायची लोक कधीच मान्य करणार नाही, त्याच्यामुळे या संदर्भामध्ये मुंबईला गेल्यानंतर राज्याच्या प्रमुखांशी बोलून निश्चितपणे काहीतरी निर्णय हा तातडीनं घ्यावा लागणार आहे, तो महाविकास आघाडीचं सरकार घेईल। अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार काही कर्ज काढणार आहे का? काय काय राज्य सरकार काही कर्ज काढणार आहे का अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर? आणि देशातली सगळी राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करतात त्यावेळेस त्यांना कर्ज काढायचा अधिकार असतो, त्यांच्या एकंदरीत उत्पन्नाच्या साधारण 3% कर्ज त्यांना काढता येतं, हे वर्षानुवर्ष पिढ्यात पिढ्या त्या ठिकाणी चाललेलं आहे। याही वेळेस केंद्राने ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्याचा विचार करून आपल्या राज्याला किती कर्ज काढणं परवडेल आणि त्याचा मुद्दल आणि व्याज हे पुढच्या वेळेस येत असताना आपल्या तिजोरीत रुपया कसा येणार, कुठून येणार आणि रुपया जाणार जाताना तो कर्जाच्या करता किती जाणार, विकास कामाच्या करता किती जाणार, सॅलरी आणि पेन्शनच्या करता किती जाणार, असं ते सगळं सूत्र असतं जे केंद्राचा अर्थसंकल्प झाल्यानंतर तुम्ही मीडिया दाखवत की रुपया असा येणार आणि रुपया असा जाणार। त्याच्यामध्ये देखील मला वाटतं केंद्राची एकंदरीत उत्पन्नाच्या 20% रक्कम त्यांच्या कर्जाच्या आणि व्याजाच्या करता रिपेमेंटला धरलेली असते, तर हे सगळं चालतं। आम्ही राज्याचं हित लक्षामध्ये घेऊन फक्त अपेक्षा ही असते की काढलेलं कर्ज हे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च व्हावं, रोड्स असतील, मेट्रो असेल किंवा त्याच्यामध्ये फ्लायओव्हर असतील, जे इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो रेल्वे असेल, या सगळ्या कामाला की त्याच्यातून डेव्हलपमेंट आणखीन व्हावी, दळणवळणाचं एक उत्तम माध्यम त्याच्यातनं निर्माण व्हावं, ही त्याच्या पाठीमागची किती असेल नाही ते आता मी सांगू शकत नाही। हा आमचा पूर्णपणे अधिकार महाविकास आघाडीचा आहे आणि मी आता काही सांगायला गेलो तर तो हक्कभंग पण माझ्यावर होऊ शकतो, त्याच्यावर जे काही आहे ते मी सभागृहात सांगितलं। अल्पसंख्याक समाजाला किती मिळालं त्याच्याने आलं काय? अल्पसंख्याक समाज, अल्पसंख्याक समाजाला इथं नसतं, हा इथला जिल्हा वार्षिक योजना हे सर्वसाधारण आहे, हे सगळ्या घटकाला आहे। आता ह्याच्या व्यतिरिक्त सामाजिक न्याय विभागाचा जो निधी येईल तो आपले धनंजय मुंडे साहेब तो त्या जिल्ह्याला पॉप्युलेशन प्रमाणे देतील आणि के सी पाडवी साहेब हे आदिवासी विभागाकडनं तिथल्या तिथल्या पॉप्युलेशनचा विचार करून तो निधी देतील। पण मला जी माहिती मिळाली ती त्या त्या भागाला गेल्या वर्षी प्रमाणेच देण्याचा त्यांचा विचार आहे। आता अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीमध्ये आम्ही तो अर्थसंकल्प सादर करू, त्यामध्ये हा विभाग नवाब मलिक साहेबांच्याकडे आहे, त्यांना तो निधी मिळेल आणि मग नवाब मलिक साहेब तो निधी त्या घटकाला म्हणजे अल्पसंख्याक मध्ये मोडणाऱ्या घटकाला त्या तिकडे देतो। दादा, संभाजी पाटील निलंगेकर आता असं म्हणाले माध्यमांशी बोलताना की अर्धा तासाचा वेळ हा बैठकीसाठी अतिशय अपुरा होता, लोकप्रतिनिधींना बोलू दिलं गेलं नाही, त्याच्यामुळे बैठक पूर्ण फाल्स आहे आणि लातूर उस्मानाबाद बीड या जिल्ह्यासाठी उजनीचं पाणी पिण्यासाठी मिळावं यासाठी आम्ही बोलल्यानंतर कुठलंही उत्तर दिलं गेलेलं नाही। संभाजीराव 5 वर्ष माग मंत्री होते ना कॅबिनेट, पुणे अडवलं होत, पुणे थांबवलं होत, केंद्रात पण त्यांचं सरकार होत, राज्यात पण त्यांचे मुख्यमंत्री होते, हे स्वतः मंत्री होते, हे स्वतः तिथले पालकमंत्री होते, स्वतःला संधी मिळते तेव्हा काही करायचं नाही आणि दुसऱ्याच्या नावाने दुसऱ्या मारायच्या ही दर्जाबद्ध राज्यामध्ये काम करताना महाविकास आघाडीचं सरकार सगळ्या विभागाचा विचार करून निर्णय त्या ठिकाणी घेत असतो। पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा गंभीरच आहे, त्याच्या संदर्भामध्ये मगाशी लातूरच्या पालकमंत्र्यांनी इथं बसलेत विक्रम काळे, त्यांनी
सतीश चव्हाण यांनी हा मुद्दा काढलेला होता त्याच्या संदर्भामध्ये मी असं सांगितलं की हा विषय इथला नाही हा कॅबिनेट समोरचा विषय आता कॅबिनेटची चर्चा या सगळ्यांच्या बरोबर करायची असते तो कॅबिनेटचा निर्णय आणि तो महत्वाचाच प्रश्न आहे आणि त्याच्या आधी तुम्ही रेकॉर्ड काढा मी तरी प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस अर्थमंत्री होतो त्या त्या विभागात जातो त्या त्या विभागात बैठका घेतो त्याच्या आधीचं रेकॉर्ड काढा मुंबईमध्ये बसतात आणि मिटिंगा घेतात एकेका दिवशी तीन तीन विभाग इथं काही सांगितलं नाही अरे यांनी तर काहीच बोलले नाही म्हणजे यांचं काही मनात वेगळं चाललंय का म्हणून त्यांच्या पक्षाच्या लोकांना फार हे काहीतरी मांडतात म्हणून हे काहीतरी खूप बोलतात काहीच मिळणार नाही काही जरी मागितलं तरी कोरोना कोरोना असं सांगतात असं ते म्हणाले संभाजी पाटील 28,000 कोटी रुपये केंद्राकडनं हक्काचे राज्याला मिळाले नाहीत हे तर जग आहे सुप्रियांनी परवा सभागृहामध्ये मुद्दा मांडला होता कुणी खोडला कडलाच मिळालेले सभागृहामध्ये केंद्राने स्वतः सांगितलेलं होतं की त्या त्या राज्यांना किती पैसे जातील ते आम्ही बिलामध्ये त्यांनी मांडलं पण नाही आपल्याला मिळाले आणि कोरोना आहे ही वस्तुस्थिती आहे ना तुम्ही पत्रकार मित्र आहात 6 महिने पूर्णपणे लॉकडाऊन होत चिटपाखरू देखील फिरत नव्हतं त्या रस्त्याने ही एक वस्तुस्थिती आहे त्यामुळे ह्या गोष्टी आपण बरोबर म्हणजे त्याला अर्थ नाही आम्ही मी मगाशी सांगितलं आम्ही कट लावला नाही त्यांनी का 2 वर्षाचे खासदारांचे 3 वर्षाचे पैसे कट केले ना 5-5 कोटी रुपये कट 700-750 आमदार खासदार राज्यसभेचे धरून 7-5-35,000-3,000 कोटी पेक्षा जास्तीची रक्कम जी देशाला वेगवेगळ्या भागाला मिळणार होती आपल्याला मिळाली असती इथल्या खासदारांना मिळाली असती भाऊजाताईंना मिळाली असती इतर अनेक खासदारांना दिलं का भारतीय जनता पक्षाने ती निधी का कट केला याचं उत्तर संभाजीरावांनी द्यावं आणि मग दुसऱ्यावर बोलावं स्वतःच्या देवाचं जागे नियोजन विभाग से 325 कोटी आपने विकास के लिए 20 और 21 में दिए थे की मान्यता 88 कोटी हुई 57 कोटी खर्च हुआ टोटल बजट था 27% खर्च हुआ अब 1 महीना बचा हुआ है 1 महीने में बाकी ये देखो मैंने पूरे अपने स्टेट में मैं गया पूना नासिक सुनो मैं आपने सवाल पूछा मुझे जवाब देने का अधिकार है तो सभी जगह अमरावती नागपुर विभाग में जाके मैंने वहाँ के गार्डियन मिनिस्टर को पूछा हर डिस्ट्रिक्ट के और कलेक्टर को पूछा जितना भी पैसा दिया है वो 100% आया है क्या उन्होंने बताया 100% पैसा हमारे पास आया है उनको मैंने बताया कि वो सब पैसा 31 मार्च तक खर्च होना चाहिए और अगर उनमें कोई प्रॉब्लम आए तो वो जिला परिषद को फंड्स दे सकते हैं कॉरपोरेशन को फंड्स दे सकते हैं नगर परिषद को फंड दे सकते हैं नगर पंचायत को फंड दे सकते हैं और ये फंड और 1 साल आगे खर्च करने का उनको अधिकार यानी 31 मार्च तक बाकी डिपार्टमेंट का लेकिन मैंने अभी जो जो नाम लिया उनको सबको ये पैसा देने के बाद 1 साल के लिए आगे वो फंड उनके पास ही रहेंगे और वो वहाँ ठीक तरह से खर्च भी कर सकते औरंगाबाद को सब पैसा खर्चा होगा एक भी पैसा लैब्स में अरे त्यांचा अधिकार आहे तो डीपीसीचा अधिकार आहे आमच्याकडे येत दादा इंधनावरचा अधिभार सांगताय त्या भाजपने परभणीत पेट्रोल झालं 100 रुपये मी मधी स्टेटमेंट केलं होतं लवकरच पेट्रोल 100 इकडं त्या ठिकाणी 100 पर्यंत नजर मारली त्यांनी पेट्रोल वाढवलं यांनी डिझेल वाढवलं यांनी डांबर वाढवलं सिमेंट वाढवलं स्टील वाढवलं सगळंच वाढवलं टॅक्स कमी करायचा हा अधिकार महाविकास आघाडीचा आहे आता मी सांगणार नाही मी सांगितलं ना अर्थसंकल्प सादर केला जातो त्यावेळेस कुठले टॅक्स पहिल्यांदा मी अर्थसंकल्पाचं
पहिलं पुस्तक हे वाचतो, पार्ट वन वाचतो आणि नंतर पार्ट टू वाचतो की कुठले टॅक्स कमी केले कुठले टॅक्स वाढवले. ते त्यावेळेस काय म्हणजे 8 मार्क्स ते आधीच कशाला चालू, पेपर आधी फोडायचा नसतो. दादा टॅक्सेस करत असताना महाराष्ट्र शासनाने दुष्काळाच्या वेळेला 4 रुपये अधिक भार जो आहे तो पेट्रोल वरती लावलेला होता, तो आजही कायम आहे महाराष्ट्र तो लावलेला होता. आता दुष्काळ नसताना मग तो कमी करण्याचा राज्य सरकार काय विचार करत का? मी त्याच्याबद्दल माझी स्पष्ट भूमिका 8 मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये मांडली. त्या कामाला जरी पैसा तो लागत नसला तर आज इतर विकास कामाला पैसा कमी पडतोय. जवळपास 1 लाख कोटी रुपये आता या वर्षामध्ये आपल्या उत्पन्नामध्ये कमी आलेले इफेक्ट आहे असे एकंदरीत आहे.